नमस्कार, माझी रेसिपी माझी बाग मध्ये आपले स्वागत। आज मी तुम्हाला चकलीची भाजणी कशी करायची ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। चकली जर खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत करायची असेल तर त्यासाठी साहित्याचे प्रमाण योग्य असणे महत्त्वाचे आहे आणि याशिवाय आपण जे घेतलेले साहित्य आहे ते व्यवस्थित भाजणेही तितकेच महत्त्वाचे आहे। आता यासाठी मी काय काय घेतलेले आहे, सर्वात प्रथम मी हे तांदूळ घेतलेले आहेत, हे जाड तांदूळ आहेत। त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, त्याच्यानंतर हे उडदाची डाळ घेतलेली आहे, ही मुगाची डाळ आहे आणि हे पोहे घेतलेले आहेत। त्यानंतर हा साबुदाणा आहे, हे ज्वारी घेतलेली आहे, हे धणे आहेत आणि हे जिरे आहेत। आता हे जे प्रमाण आहे, या सर्व वस्तूंचे जे प्रमाण घेतलेले आहे ते मी एका वाटीनेच मोजून घेतलेले आहे आणि हे सर्व प्रमाणे एकाच वाटीने मोजलेले आहे। तुम्ही पण प्रमाण ज्या भांड्याने मोजणार त्याच प्रमाणामध्ये सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे। आता हे जे तांदूळ आहेत हे मी जाड तांदूळ घेतलेले आहेत, तुम्ही सुद्धा रेशनचे तांदूळ घेतले तरी चालेल कारण जाड तांदळाची चकली अतिशय खुसखुशीत होते। आता हे मी एका वाटीने चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने ही हरभऱ्याची डाळ मी दोन वाट्या घेतलेली आहे, म्हणजे तांदळाच्या अर्धी हरभऱ्याची डाळ। आणि आता हे उडदाची डाळ घेतलेली आहे, हे मी उडदाची डाळ दोन वाट्या हरभऱ्याची डाळ आहे त्याची अर्धी, म्हणजे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। आता उडदाची डाळ एक वाटी तर त्याच्या अर्धी म्हणजे अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी पोहे, अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी ज्वारी, अर्धी वाटी धणे आणि पाव वाटी जिरे एवढंच साहित्य मी घेतलेलं आहे। आता यासाठी मी हे जे तांदूळ आहे हे मी तांदूळ दोन तीन वेळा एका स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहे। सर्वात प्रथम मी हे तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता मी हे तांदूळ या चाळणीमध्ये निथळायला ठेवते। निथळून झाले की एका कपड्यावर मी हे एका सुती कापडावर मी हे तांदूळ सुकायला ठेवणार आहे। साधारणतः 4 तासामध्ये हे तांदूळ चांगले वाळतात। तांदूळ आपले निथळले आहेत, आता मी हे तांदूळ एका सुती कापडावर सुकण्यासाठी टाकत आहे। साधारणतः 4 तासामध्ये हे तांदूळ छान वाळतात। हे तांदूळ फॅन खालीच वाळवायचे, उन्हात अजिबात वाळवायचे नाहीत। तांदूळ आता आपले सुकले आहेत, चांगले वाळले आहेत। आता याच्यानंतर मी एक एक डाळी ओल्या कपड्यामध्ये स्वच्छ पुसून घेणार आहे। आता मी हा ओला कपडा घेतलेला आहे आणि या कपड्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ चांगली पुसून घेणार आहे, कारण दुकानामध्ये डाळ वर्षभर राहावी म्हणून त्याला पावडर लावलेली असते, ती पावडर निघून जावी म्हणून मी ही हरभऱ्याची डाळ ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेत आहे। अशाच प्रकारे मी उडदाची डाळ आणि मुगाची डाळ सुद्धा स्वच्छ या ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे। अशा प्रकारे डाळ आपली स्वच्छ झालेली आहे। सर्वात प्रथम मी गॅस पेटवून त्यावरील स्टीलची कढई ठेवलेली आहे। तुम्ही भाजणी भाजण्यासाठी लोखंडाची किंवा स्टीलची किंवा हिंडालियमची ॲल्युमिनियमची कोणतीही कढई वापरू शकता, फक्त नॉनस्टिकची कढई मात्र अजिबात घेऊ नका। आता आपली कढई गरम झालेली आहे, एक एक जिन्नस आपण आता भाजून घेऊया। सर्वात प्रथम मी तांदूळ टाकत आहे। भाजणी भाजत असताना एकदा कढई गरम झाली की मंद आचेवर सर्व जिन्नस भाजून घ्यायचे, एकसारखे तांदूळ हलवायचे, त्याचा रंग बदलू द्यायचा नाही। सतत हलवत राहायचं, जर व्यवस्थित नाही हलवलं तर तांदूळ पटकन करतात आणि आपल्या चकलीची चव बदलते, रंग बदलतो, म्हणून तांदूळ एकसारखे हलवायचे। तांदूळ आपले भाजत आलेले आहेत, आता 12 मिनिटे झालेले आहेत, तांदूळ आपले भाजून तयार आहेत। आता हे तांदूळ मी पराठीत काढून घेते। आता यानंतर मी हरभऱ्याची डाळ भाजून घेते आहे। हरभऱ्याची डाळ सुद्धा मंद आचेवर खमंग भाजून घ्यायची, हरभऱ्याची डाळ सुद्धा तांदळासारखी सतत हलवायची, गॅस मंद ठेवायचा
आणि मंद आचेवर सौ भाजून घ्या। भाजून घ्यायची डाळीचा रंग भाजल्याची लगेचच बदलतो, थोडीशी पिवळसर जाते। ते साधारणतः 5 मिनिटांमध्ये हरभऱ्याची भाजून आपली तयार होते। आता 5 मिनिटं झालेली आहे, हरभऱ्याची डाळ आपली भाजून तयार आहे। आता मी ही डाळ परातीत काढून घेते। आता मी उडदाची डाळ भाजून घेत आहे। उडदाची डाळ सुद्धा अशीच मंद आचेवर सतत हलवत भाजून घ्यायची। या डाळीचा सुद्धा जास्त रंग बदलू द्यायचा नाही। साधारणतः 2-3 मिनिटांमध्ये उडदाची डाळ भाजून तयार होते। 2 मिनिटं झालेली आहेत, अजून 1 मिनिट मी डाळ भाजून घेते। आता आपली ही उडदाची डाळ भाजून तयार झालेली आहे। त्यामध्ये खरपूस खमंग भाजलेले आहे। आता मी ही डाळ परातीत काढून घेते आहे। यानंतर मी मुगाची डाळ भाजण्यासाठी ठेवत आहे। इतर डाळींच्या तुलनेने मुगाची डाळ मात्र पटकन भाजली जाते। अगदी 1 मिनिटामध्ये ही डाळ खमंग भाजून तयार होते। डाळीचा रंग लगेच बदलायला लागलेला आहे, पिवळसर झाकलेली आहे। 1 मिनिट झालेला आहे आणि आपली मुगाची डाळ खरपूस भाजून तयार झालेली आहे। आता मी ही डाळ परातीत काढून घेते आहे। साबुदाणा भाजायला टाकत आहे। डाळीच्या तुलनेने साबुदाणा भाजायला थोडासा वेळ लागतो। साबुदाणा भाजत आला की त्याचा आकार बदलतो, चांगला फुलून येतो साबुदाणा। आणि गॅस मोठा करायचा आणि मंद आचेवर साबुदाणा फुलेपर्यंत भाजायचा, सतत भाजत राहायचं, नाहीतर करपण्याची शक्यता असते। साबुदाण्याला थोडा 4 ते 5 मिनिटाचा कालावधी लागतो। चांगल्या फुलेपर्यंत साबुदाणा भाजायचा। साबुदाण्याचा आकार लगेच बदललेला दिसतो। मंद आचेवर चांगला पुरू द्यायचा। साबुदाणा आपला भाजून तयार झालेला आहे। मी आता परातीत काढून घेते। आता मी भाजण्यासाठी ज्वारी टाकत आहे। ज्वारीला पण थोडा वेळ लागतो, पण सतत हलवत राहावे लागते। जर हलवले नीट नाही तर ज्वारी सुद्धा करपण्याची शक्यता असते। 2-3 मिनिटांमध्ये ज्वारी आपली सहज भाजून येते। 2 मिनिटे झालेले आहेत, आणखीन 1 मिनिटात आपली ही ज्वारी भाजून तयार होईल। बघा ज्वारी आपली आता खरपूस भाजून तयार झालेली आहे। आता मी परातीत काढून घेते। आता मी पोहे भाजण्यासाठी टाकत आहे। पोह्यांना सुद्धा सतत हलवायला लागते। मंद आचेवर पोहे भाजले की चांगले कुरकुरीत आणि खमंग भाजले जातात। मोठा गॅस केला तर करपण्याची शक्यता असते। एक मिनिटामध्ये पोहे आपले भाजून तयार होतात। पोहे आपले भाजून तयार झालेले आहेत। बघा पोह्यामध्ये कुरकुरीतपणा सहज दिसून येतोय। आता मी पोहे परातीत काढून घेत आहे। आता मी भाजण्यासाठी दणे टाकलेले आहेत। दड्याला सुद्धा व्यवस्थित हलवून घ्यायचे।
करपू नहीं दयाच अजिबा रंग बदलू दया नहीं। खरपूस भाजले दणे जर आप चकली भाजनी में टाकले तो चकली अपनी खूब चविष्ट खमंग बनते। मंद ये दणे भाजन देते जैसे 2 मिनिट जाए। आता मैं धने पर काड़ून घते है। आता मी धने जिरे सुद्धा चांगले खरपूस भाजून घेत आहे। जिऱ्यामुळे चकलीला एक वेगळी चव येते, अगदी 1 मिनिटामध्ये जिरे भाजून घ्यायचे। जास्त वेळ त्याला गॅसवर ठेवायचे नाही कारण आता आपली कढई गरम झालेली आहे। आता मी जिरे पराठ्यात काढून घेते। चकलीसाठी घेतलेले सर्व जिन्नस आपले भाजून तयार झालेले आहेत। हे जिन्नस टाकण्यासाठी मी एक मोठी परात घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये मी सर्वात प्रथम खरपूस भाजून घेतलेले तांदूळ टाकत आहे। अशाच प्रकारे मी सर्व डाळी या पराठीमध्ये टाकत आहे। याच्यानंतर मी हे भाजलेले पोहे हे पण या पराठीत टाकत आहे। याच्यानंतर हा भाजलेला साबुदाणा तो पण मी या पराठीत टाकत आहे। आणि ही भाजलेली ज्वारी ती सुद्धा मी पराठीत टाकत आहे। हे भाजलेले धणे ते सुद्धा मी पराठीत टाकत आहे। आणि हे भाजलेले जिरे ते सुद्धा मी पराठीत टाकत आहे। अशा प्रकारे सर्व जिन्नस मी या पराठीत एकत्र घेतलेले आहेत। आता हे सर्व जिन्नस थंड झाले की सगळं एकत्र करायचे, गिरणीमध्ये जाऊन दळून आणायचे, चांगले बारीक पीठ याचं करून आणायचं। आणि अशा प्रकारे आपल्या या खरपूस खमंग भाजलेल्या भाजणीपासून चकल्या एकदम छान खुसखुशीत तयार होतात। हे पीठ आपण फ्रीजमध्ये 4 महिने ठेवू शकतो। भाजणी आपली थंड झालेली आहे। अशा प्रकारे माझी ही भाजणी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्हीही अवश्य करून बघा। माझी ही भाजणी करण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।